मित्रांनो, माझे नाव अंशुल अर्चना राहुल वरखेडे आहे। मी नाशिक जिल्ह्यातील इस्पालियत हेरिटेज स्कूलमध्ये इयत्ता 5 शिकतो। आज माझा विषय आहे निसर्ग संवर्धनार्थ माझी संकल्पना। डोंगर राने उजाड झाली, पक्षी मिळेना शोधून रे, निसर्ग रुचला काय जगावर, काय असावी कारण रे, घाव घालून वृक्ष तोडले कशी मिळावी छाया रे, निसर्ग म्हणून आज कोपला जाणीव त्याची ठेवा रे। बघा बरं मित्रांनो, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो। त्याचे उत्तरदायित्व म्हणून आपले पर्यावरण समृद्ध ठेवणे व त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि ती काळाची गरज आहे। निसर्गाने मानवाला दिलेल्या अशा अमूल्य भेटीत पाणी, हवा, जमीन, खनिजे, वृक्ष, प्राणी व पक्षी अशा अनेक घटकांचा समावेश होतो। पर्यावरणातील प्रत्येक घटक हा परस्पर संबंधित आहे आणि निसर्गाने प्रत्येक घटकाचा समतोल योग्य राखला आहे। परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्ग चक्रच बिघडत असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे। त्याचे दुष्परिणाम मानवालाच सोसावे लागत आहे। निसर्ग चक्र अबाधित राखण्यासाठी आपण जाणीवपूर्वक विचार करणे गरजेचे आहे। जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहे। ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात। निसर्ग सर्व शक्तिमान आहे, त्याला शरण गेलं की तो आपली काळजी घेतोच। मंत्र छोटा तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते, रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभविते। मंत्र छोटा तंत्र सोपे। बघा बरं मित्रांनो, निसर्ग जगला तर मानव जगेल, म्हणूनच आपण आपले आठवणीचे विशेष आठवणीचे सण, वाढदिवस अशा दिवशी एक झाड लावूया आणि त्याचे संवर्धन करूया। वृक्ष लागवडीमुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे प्रमाण व वेळ योग्य राहण्यास मदत होते, अवकाळी पावसाने होणारे नुकसान कमी होते, पर्यायाने अन्नधान्याचा साठा व भाव योग्य राहण्यास मदत होते, औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन करून आरोग्य व अर्थव्यवस्था उत्तम राखता येईल। आपले आयुर्वेदाचे अमूल्य ज्ञान जगभरात पसरवून देशाचे नाव लौकिक उंचावता येईल। सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही, नाही अंबरी पाखरांचा थवा, करपत अंगूर अंकुर उगवण्यापूर्वीच नवा, करपत अंकुर उगवण्यापूर्वीच नवा। उजाड झाल्या वस्त्या, उजाड झाली राणे, नाही घुमत नाही आता पारवा आणि कोकिळेचे गाणे, घुमत नाही आता पारवा आणि कोकिळेचे गाणे। झाडांची संख्या वाढली तर जैवविविधता राखण्यास हातभार लागेल, त्याचबरोबर विविध रंगांची पक्षी बघून व त्याची आवाज ऐकून मानसिक स्वास्थ्य उत्तम राखता येईल। खनिज संपत्ती आपण वाढू शकत नाही, मात्र त्याचा सुयोग्य वापर आपल्या हातात आहे। शक्य तिथे पायी जाण्याचा प्रयत्न करू, कारण प्रदूषणाचे विपरीत परिणाम मानवाला हानिकारकच आहे। आपण केलेल्या योग्य वापराने सर्व प्रकारचे प्रदूषण जसे माती, हवा, ध्वनी रोखण्यास हातभार लागेल। आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे, उजळून आज दावू भवितव्य मातृभूचे, रक्षणार्थ टाकुनी चहा उभे चाहूंकडे, रक्षणार्थ टाकुनी उभे चाहूंकडे, करू सुचलाम सुफलाम ही वसुंधरा होई पुढे, करू सुचलाम सुफलाम ही वसुंधरा होई पुढे। बघा बरं मित्रांनो, निसर्गरचनेवर येणाऱ्या आपत्तींवर तंत्रज्ञानाचा उपयोग करून मात करूया। नदी जोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवून अतिवृष्टीने होणारे नुकसान टाळून दुष्काळी भागात नंदनवन फुलवण्यास हातभार लागेल। बघा बरं मित्रांनो, आपले एक पाऊल किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचे मिळणारे फायदे अगणित आहे। चला तर हातात हात घालून एक पाऊल पुढे टाकूया। ग्लानी सारी झटकून टाकू चाली मध्ये वेग भरू, ग्लानी सारी झटकून टाकू चाली मध्ये वेग भरू, पंत चालता एकत्व्या निसर्ग संवर्धनाचा ध्यास धरू, पंत चालता एकत्व्या निसर्ग संवर्धनाचा ध्यास धरू, काम करा लाख मुलाचे निसर्ग संवर्धनाचे। धन्यवाद।